ताई प्लीज मला गेम खेळायचंय. यू जरा थांबा, मी माझ्या फ्रेंडशी बोलते. तुला माहितीये ती आउट ऑफ इंडिया असते. काय फ्रेंडशी बोलतेस? आणि म्हणे मी काम करते. उठ ना ग ताई प्लीज. पियू तुला गंमत दाखवू का? आता कसली गंमत? एक मिनिट एक मिनिट, मी ना माझ्या फ्रेंडला व्हिडिओ कॉल केलाय. आपण आता एक गंमत बोलूया. हे हाय, कशी आहेस? मी एकदम मस्त. मग कसं झालंय सर्व? हो हो हो, मी एकदम मस्त आहे. बाय द वे, तू मला ऑडिशनचा फॉर्म पाठवलेलास ना, पाहिला मी तो. आणि मी नक्की जाणार आहे त्या ऑडिशनला. हो अरे यार, बाय द वे ही बघ पियू, ओळखलंस हिला? अरे हो, नक्की 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 जाणार आहे. मी प्रिपरेशन्स पण स्टार्ट करते आता. मी ना तुला काही स्टेप्स दाखवते, तू ते चेक कर आणि मला सांग कशा आहेत. फाईन. Let's dance. Yes.
काय चाललंय तुमच्या दोघींचा? पिऊ पाणी आणजा. हो ताई. आई बस तू. आई सावकाश. यल काय चाललंय? थेट मैदानापर्यंत आवाज येतोय तुमच्या गाण्याचा. सगळे शेजारी पाजारी तोंडावरती बघतायत आमच्या. तुला कळत कसं नाही नेहल? एवढं तुला समजावून पण परत डान्स. आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तुम्ही दोघी घरात. बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुमच्या दोघींची जबाबदारी आहे माझ्यावर. बघ नेहल, मला पण कळतं ग, तुझी पण स्वप्न आहेत, इच्छा आहेत, पण हे डान्स वान्स आपल्याला नाही परवडणार ग. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय परिवाराला हे शक्य नाही आणि आपल्याकडे शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायही नाही. आणि हे सकाळी तुम्हाला दोघींना जाताना मी बजावलं. दुसरी कुठे आहे? या मैदानात या. सकाळी जातानाच तुम्हाला समजावलं. काय समजावलं? दरवाजा लावून घ्या आतून, अभ्यासाला बसा, दोन दिवसावर परीक्षा आहे, एक फायनल इयरला आहे, दुसरी तडमडत येईलच फायनल इयरला, म्हणून दोघांनी अभ्यासाला बसा सांगितलं ना तुम्हाला. आणि आईला आज डिस्चार्ज मिळणार होता, दुपारपर्यंत मी घेऊन येतो, मला घरात शांतता हवी हेही सांगितलं. आणि घरात येतो तर बघतो तर काय नाचतायत, काय मोठमोठे गाणी काय वाजतायत. कसं तुम्हाला समजत नाही? जरा तरी शिस्त बाळगा. तुम्ही काय लहान पोरी आहात का? नाही बसले तुम्ही अभ्यासाला? अरे नाही दादा, सर्व अभ्यास केलाय मी. आणि दादा काहीतरी सांगायचं होतं तुला. आता काय सांगायचंय? काय राहिलंय काय सांगायचं? दादा ते मी म्हणजे मला बोल दादा, ताई परत डान्स शिकणार आहे. काय डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय ऐकतोय? आता तुला एवढं समजावलं आम्ही, तरी पुन्हा तेच डान्स? पण दादा, अरे माझं ऐकून तर घे ना. पण बीन काय नाही, पुन्हा या घरात मला डान्सचं नाव ऐकायला ना आलं पाहिजे. समजलंस नेहल? दादा अरे आई आई प्लीज, तू तरी ऐकून घे ना माझं. देवा देवा, काय करू या पोरीचं? डान्स 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 कार्टे, तुला कळत कसं नाही ग? काय ग, नाच शिकून तुला तमाशात जायचंय नाचायला? हा अगं कार्टे, नाक कापशील आमचं, लोक नाव ठेवतील, थू थू करतील, म्हणतील मोठा भाऊ एवढा इंजिनियर आणि पहिली बहीण चालला नाचायला. अगं राणी बेटा, तुझी काळजी वाटते ग आम्हाला, म्हणून तुला सांगतो. बेटा हे क्षेत्र चांगलं नाही आहे, खूप मेहनत करावी लागते इथे, आणि इथले लोक कसल्या मेंटॅलिटीचे असतात आपल्याला काय माहिती बेटा. आणि तू टी व्हीवर बघतेस ना, कशा कशा रोज बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. नाही नाही ते काय नाही, तू डान्सला नाही जायचं, तू इंजिनियर हो, तू डान्सला नाही जायचं. बस बस ठरलं, आता हा संवाद इथे संपला, यापुढे डान्सचं नाव नाही काढायचं. बस मला काय ऐकायचं नाही, नाही बस. आणि तू पण अशी कशी का बोलतेस? लहानपणापासून एकच तर स्वप्न पाहिले ना मी डान्स शिकण्याचं, आणि आता ते स्वप्न मला पूर्ण करायचंय. आणि हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे ना, मला डान्स कशातच इंटरेस्ट नाहीये. दादा आई, माझा निर्णय पक्का आहे, मला डान्सच शिकायचंय आणि डान्स मध्येच मला माझं करिअर करायचंय. कार्टे समजत नाही का? आई नेहल मी मारलं. बस नेहल
बस आई बस, तू त्रास करू नको, आताच आपण हॉस्पिटल मधून आलो, आजारातून उठलोय. शांत हो आई, शांत हो, मी बघतो, मी समजावतो तिला. नेहल, मी समजावतो ग. नेहल, नेहल, मी समजावतो तिला. तू प्रेशर नको करू, वाढून घेऊस, मी सगळं समजावतो, मी सगळं हॅन्डल करू. पिऊ अशी का गा उभी, काय झालं? नाही दादा, काही नाही. काहीतरी लपवतेस? नाही दादा, काहीच नाही. दाखव मला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मस्त पर्याय निवडलाय. आता हे काय नवीन सांगतोस तू? अग, हा ऑडिशनचा फॉर्म आहे इंटरनॅशनल डान्स अकॅडमीचा, आणि ह्यात जर ती सिलेक्ट झाली ना, तर तिला परदेशात जायला मिळेल शिकायला, आणि ती मोठी डान्सर होईल. हो ना काही, मगाशी ताई सांगत होती आपल्या भारतात डान्स किंवा इतर कोणत्याही कलांना इतकं महत्व दिलं जात नाही, पण बाहेरच्या देशात त्याला खूप मान आहे. आणि जर ताई तिथे जाऊन डान्स शिकली ना, तिला डिग्री मिळेल. जाऊ देऊया ना आपण डान्स. हो नक्की आई, मग तिला सांग, ऑडिशन द्यायला जा, तिला सांग. आई, दादा, तुम्ही खरं सांगताय? येस येस. बघ आई, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. नक्की, बाकी मी सगळं समजतो. हा दादा, त्या डान्सरला बोलव लवकर, पळ लवकर. हो दादा. ताई, दादा, नक्की ना? अजून तू अजून उभी पळ लवकर. ताई, काय बोलतोस? वाह छान. अरे काय कांड्यानं, काय चाललंय तिकडे धांगड धिंगाणा? आतमध्येच नाचतायत वाटत. शेवटच्या डॉक्टर काकी ना बोललो, काय केलं? तुला परवानगी दिलेली आईने. तुला जे करायचं ते कर बेटा. काय झालं डॉक्टर? काय झालं डॉक्टर? डॉक्टर चेक करू द्या. डॉक्टर वाचवा माझ्या बाळाला. एक मिनिट थांब. आपण हॉस्पिटल मध्ये न्यायचं का? ऍम्ब्युलन्स बोलू का मी डॉक्टर? शांत रहा प्लीज डॉक्टर. काही होऊ शकत. डॉक्टर तुम्ही असं बोलू नका प्लीज. एकदा चेक करा प्लीज. नाही निलेश, एक मिनिट, मी येणे आधीच तिने ट्रान्सफर. आय एम रिअली सॉरी निलेश, आय एम रिअली सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालं. सॉरी बेटा, माझं पिल्लू उठलं. पिल्लू काय उठलं? काय प्लीज काय.
शतकात वावरून सुद्धा आपले विचार फक्त डॉक्टर आणि इंजिनियर पुरतीच मर्यादित राहिले. आता तरी डोळे उघडा, जागे व्हा, काळ आता बदलत चाललाय.